म्हणजे जी स्लमसाठी ठेवलेली जमीन होती, झोपडपट्टीसाठी राखीव भूखंड असताना सुद्धा त्याच्यामध्ये बदल करून माननीय मुख्यमंत्री म्हणजे तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून ही जमीन दिली आहे आणि यावर न्यायालयाने ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्री महोदय जे आजचे आहेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. अनिल परब साहेब तुमच्यावर प्रेशर आणतायत. अनिल परब तुमच्यावर प्रेशर आणतायत, हे योग्य नाही आहे. हे योग्य नाही आहे. आमचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल. हे ऐकून घ्यावं लागेल. त्यामुळे सन्माननीय त्यासाठी कामकाज तहकूब करते. 15 मिनिटांसाठी कामकाज हे बरोबर नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी नगर विकास मंत्री असताना 83 कोटी रुपयाचे भूखंड फक्त 3 कोटी रुपयात विकल्याचा हा प्रकार आहे. अध्यक्ष महोदय, याबाबत माननीय उच्च न्यायालयामध्ये प्रकरण असताना नगर विकास मंत्र्यांनी या ठिकाणी निर्णय दिला आणि त्या ठिकाणी पूर्ण डिपार्टमेंटने विरोध केलेला होता की देणं संयुक्तिक नाही. यामध्ये न्यायालयाने न्यायालयीन मित्र म्हणून एकाची नेमणूक केली. न्यायालयीन मित्र म्हणून नेमणूक करत असताना त्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये ही अनियमितता आहे अशा स्वरूपाचा हायकोर्टामध्ये रिपोर्ट केला. अध्यक्ष महोदय, 83 कोटी रुपयाचा भूखंड फक्त 3 कोटी रुपयामध्ये देणं आणि 2 कोटी रुपयामध्ये या ठिकाणी देणं आणि म्हणून यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी पदाचा दुरुपयोग केला हे मी म्हणत नाही आहे. ह्या न्यायालयाच्या याच्या संदर्भामधल्या ताशेरे या ठिकाणी आहे. अध्यक्ष महोदय आणि मग या ठिकाणी न्यायालयाने अशा स्वरूपाचे आदेश दिलेले असताना ह्यामध्ये पोस्ट शिंदे ऑर्डर एनआयटी हॅज 15 करोड म्हणजे ह्याच्यामध्ये की अक्वायर्ड लॉ रिड्यूस स्लम म्हणजे जी स्लमसाठी ठेवलेली जमीन होती, झोपडपट्टीसाठी राखीव भूखंड असताना सुद्धा त्याच्यामध्ये बदल करून माननीय मुख्यमंत्री म्हणजे तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून ही जमीन दिली आहे आणि यावर न्यायालयाने ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्री महोदय जे आजचे आहेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुम्ही ऐकून घ्या माझं. अध्यक्ष महोदय, या आधी ज्यांच्या ज्यांच्यावर या ठिकाणी अशा स्वरूपाचे आक्षेप आले ज्यांनी या ठिकाणी तुम्ही राजीनामा घेतले, नवा मलिकांचा राजीनामा घेत. अध्यक्ष सभापती महोदया, ज्या प्रकारे हा संपूर्ण विषय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते करताय, विरोधी पक्षनेते सभागृहाची दिशाभूल करतायत. नाथाभाऊ देखील सभागृहाची पूर्णपणे दिशाभूल करतायत. मुळामध्ये हा जो प्रकार आहे हा गुंठेवारी कायद्याच्या अंतर्गतला प्रकार आहे. पहिल्यांदा तर 80 कोटीचा भूखंड दिसतात. उपमुख्यमंत्र्यांना जास्त काही माहितीच नाही आहे. सभापती महोदया, हा भूखंडाचा विषय नाही, हा गुंठेवारी मधल्या डेव्हलपमेंटचा विषय आहे आणि गुंठेवारीमध्ये सभापती महोदय वेगवेगळ्या जमिनींवर ज्यावेळी लोकांनी प्लॉट पाडले, लेआउट पाडले, त्यावेळी त्याचं नियमितीकरण करण्याचा निर्णय झाला. 2007 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी 49 लेआउट मंजूर करायचा निर्णय केला, ज्याच्या संदर्भात या ठिकाणी जीआर आहे. 49 लेआउट मंजूर करण्याचा निर्णय हा तत्कालीन माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी घेतला. त्यापैकी 16 लेआउट जे आहेत ते मागे ठेवण्यात आले आणि त्या 16 लेआउटला मान्यता न देता इतर लेआउटला मात्र मान्यता देण्यात आली. त्यानंतर ज्यावेळी 2017 चा जीआर झाला, 2015 चा जीआर झाला आणि
त्या जीआर नुसार या ठिकाणी या 16 लेआउट मधल्या भूखंड धारकांनी माननीय तेमाच्या नगर विकास मंत्र्यांकडे विनंती केली की 2007 जीआर मध्ये आमचंही नाव त्या ठिकाणी आहे पण आमचं नियमितीकरण झालं नाही। 49 लेआउटपैकी इतर सगळ्यांचं नियमितीकरण झालं आहे आणि म्हणून त्या संदर्भात सुनावणी झाली। सुनावणीच्याच वेळी अपीलकर्त्यांनी किंवा एनआयटीने कुठेही गिलानी कमिटीच्या रिपोर्टचा उल्लेख केलेला नाही। या दोन वेगळे केसेस आहेत। गिलानी कमिटी याच्याकरता बसलेली नाही। नाही मला बोलू द्या, माझं म्हणणं होऊ द्या। गिलानी कमिटी ही याच्याकरता अनिल परब साहेब तुमच्यावर प्रेशर आणतायत। अनिल परब तुमच्यावर प्रेशर आणतायत, हे योग्य नाही आहे। आमचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, हे ऐकून घ्यावं लागेल। आणि त्यामुळे गिलानी कमिटी जी बसली होती ती एकूण लीजवर दिलेल्या ULC भूखंडाच्या संदर्भात आणि त्यासोबत नियमितीकरण करताना बरोबर रिझर्वेशन पाळले गेले आहेत की नाही या संदर्भातली गिलानी कमिटी होती। गिलानी कमिटीच्या रिपोर्टचा कुठेही उल्लेख एनआयटीने केला नाही किंवा अपीलकर्त्याने केला नाही। त्यामुळे सन्माननीय साठी कामकाज तहकूब करते 15 मिनिटांसाठी कामकाज हे बरोबर नाही।